In the way of exam self-examination, first we need to see why we need to examine ourselves. आणि ह्या परीक्षणाविषयी जेव्हा आपण विचार करतो तर पहिली गोष्ट आपण पाहिली पाहिजे की आपण का परीक्षण करावं. So, like we said, the two types of self-examination. आणि आपण One is पाहिलं examination for, examination of salvation, and one is examination of inward sin. So we're going to see the reason first why we should examine ourselves for inward sin. आणि आपण ज्या दोन जे दोन भाग आपण पाहिले आत्मपरीक्षणाविषयी, पहिलं म्हणजे आपल्या तारणाविषयीचं परीक्षण आणि दुसरं म्हणजे आतील आपल्या आतमध्ये असणारं जे पाप आहे त्याच्याविषयीचं परीक्षण. पण त्याकडे जाण्या अगोदर आपण का परीक्षण करावं याच्याविषयी आपण पाहूया, त्याची कारणं काय आहेत ते आपण पाहूया. So, our heart needs to be maintained. आपलं जे अंतकरण आहे ते सांभाळून ठेवलं पाहिजे किंवा सांभाळलं पाहिजे. If you ever have a garden or you try to keep a garden, you know that always there are weeds growing in the garden. आणि जेव्हा आपण एक बाग राखलेली असते किंवा बाग केलेली असते तर आपण पाहतो की नको असलेले झुडपं किंवा झाडं देखील त्या ठिकाणी उगवतात. And we have to constantly keep removing those weeds from the garden. आणि जे नको असलेली झाडं आहेत ती आपल्याला सातत्याने काढावी लागतात. If we stop doing that, the garden will be overrun with weeds. आणि जर आपण तसं केलं नाही तर त्या ठिकाणी त्या बगीच्यामध्ये तर सगळ्याच नको असलेली झाडच जास्त पद्धतीनं उगवून जातील. The same way, we must maintain our heart. तशाच पद्धतीनं आपलं अंतकरण देखील आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. We must remove the corrupt things from our heart. आणि ज्या भ्रष्ट गोष्टी आहेत आपल्या अंतकरणामधल्या त्या काढून टाकल्या पाहिजे. So quickly let's look at three reasons why we should examine ourselves. तर मग पटापट आपण तीन मुख्य कारणं पाहूया की आपण का परीक्षण करावं. First, we must find our sin so that we can repent of it and bring it under the cleansing blood of Christ. पहिली गोष्ट आपण अशी केली पाहिजे की आपणामध्ये काय पाप आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्यानंतर आपण पश्चाताप केला पाहिजे आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त जे आहे जे हे पाप शुद्ध करतं त्याच्याकडे आपण हे आणलं पाहिजे हे आपलं पाप. This requires self-examination. आणि त्याकरिता आत्मपरीक्षणाची गरज आहे. Without that, we cannot discover our own sin. आणि त्याच्याशिवाय आपण स्वतःचं पाप हे शोधू शकत नाही. If we cannot find our sin, we cannot repent. जर आपण आपलं पाप शोधू शकत नाही तर आपण पश्चाताप करू शकत नाही. Can you please read 1 John 1:8? आणि पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि आठवं वचन आपण वाचूया. पहिले योहान पहिला अध्याय आठवं वचन. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. If we say we are without sin, we are fooling ourselves, we are lying to ourselves, the truth is not in us. आणि ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. So how do we know there is sin in us? मग कसं आपल्याला समजून येतं की आपणामध्ये पाप आहे? बाय सेल्फ एक्झामिनेशन. हे कसं समजून येतं? तर आत्मपरीक्षण केल्यानंतरच हे दिसून येतं. अँड दिस इज द रिझन वाय वी शुड One of the first reason why we should examine ourselves to find out our sin. आणि हे पहिलं मुख्य कारण आहे की आपण स्वतःचं परीक्षण का करावं तर स्वतः आपणामध्ये काय पाप आहे हे शोधून काढण्यासाठी. And that we should not deceive ourselves. आणि आपण स्वतःला फसवू नये म्हणून आत्मपरीक्षण करावं. So that we can repent and bring our sin
before God, so that he can, before our Lord Jesus Christ, so he can cleanse it. आणि म्हणून आपण आपलं पाप प्रभूकडे आपण आणू शकतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणल्यानंतर तोच एकटा आहे जो आपल्याला शुद्ध करू शकतो. Second reason we must examine ourselves is so that we should not take part in the Lord's Supper in an unworthy manner. दुसरी गोष्ट अशी की आपण स्वतःच परीक्षण का करावं, तर मेजामध्ये आपण अयोग्य रीतीने भाग घेऊ नये म्हणून आपलं परीक्षण, स्वतःच परीक्षण आपण करावं. 1 Corinthians chapter 11 verse 28, पहिले करिंथ याचा 11वा अध्याय आणि 28वं वचन आपण वाचूया. पहिले करिंथ 11:28, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. सो वी नीड टू एक्झामिन आवरसेल्व्स सो दॅट वी डोंट डिसऑनर द लॉर्ड्स टेबल. आणि म्हणून आपण आत्मपरीक्षण करावं की जेणेकरून आपण देवाचा जो मेज आहे किंवा जो मेज आहे त्याचा अपमान करू नये. वी एक्झामिन आवरसेल्व्स सो वी कॅन फाइंड आवर सिन. आणि आपण आपलं आत्मपरीक्षण करतो की जेणेकरून आपणामध्ये काय पाप आहे हे शोधून काढण्यासाठी. वी मेक वी रिपेंट फॉर आवर सिन अँड मेक आवरसेल्व्स करेक्ट विथ गॉड. आपल्या पापांसाठी पश्चाताप करणं आणि देवाबरोबर आपण योग्य रीतीने राहणं. अँड एक्झामिन आवर मोटिव्स अँड ऍटिट्यूड्स बिफोर टेकिंग पार्ट ऑफ द ब्रेड अँड वाईन. आणि मेजामध्ये सहभागी होण्यापूर्वी आपला दृष्टिकोन कसा आहे किंवा आपला हेतू काय आहे हे तपासून पाहणं हे देखील एक कारण आहे. So all these things go together when we examine ourselves before coming to the Lord's table. आणि ह्या सर्व गोष्टी एकत्रित असतात ज्या वेळेला आपण स्वतःच परीक्षण करतो आणि ह्या मेजामध्ये सहभागी होण्यापूर्वी ह्या गोष्टी आपण करतो. So before we take part of the Lord's Supper, we examine ourselves so we can find our sin, repent, become right with God, and examine our motives and attitudes. आणि म्हणून जेव्हा मेजामध्ये भाग घेण्यापूर्वी आपण आपलं आत्मपरीक्षण करतो, कोणतं पाप असेल तर त्या पापाविषयी पश्चाताप करतो, देवाबरोबर आपण योग्य होतो आणि आणि त्यानुसार आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो. फायनल रीझन इज विदाउट सेल्फ एक्झामिनेशन वी आर ओनली रिलीजियस पीपल. तिसरी गोष्ट अशी आहे किंवा तिसरं कारण असं आहे की आत्मपरीक्षण का करावं, तर त्याच्याशिवाय किंवा जर आपण पश्चाताप करत नाही किंवा आत्मपरीक्षण करत नाही तर नुसतं आपण धार्मिक वागत असतो. इज ऑल आउटवर्ड. ऑल दॅट वी डू इज आउटवर्ड. देयर इज नो नथिंग इनवर्ड. आणि जे काही आपण करतो ते फक्त बाह्य प्रदर्शन असतं, आतून किंवा मनापासून ते काहीच करत नाही. आय मेन अगेन गॉड हॅज सेड इन हिज वर्ड दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम इज द हार्ट. आणि वेळोवेळी देव असं बोललेलं आहे त्याच्या वचनामधून की त्याच्यासाठी जे महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मनुष्याचं अंतकरण. राईट फ्रॉम द ओल्ड टेस्टमेंट गॉड कीप्स टेलिंग अँड टेलिंग दॅट I look at the heart. आणि अगदी जुन्या करारापासून आपण पाहतो की देव सतत हे सांगत आहे की मी मनुष्याचं अंतकरण पाहतो. 1 Samuel chapter 16 verse 7. आणि पहिले शमुएल याचा 16वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. पहिले शमुएल 16:7. पण परमेश्वराने शमुएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. सो द लॉर्ड इज इंटरेस्टेड इन द हार्ट. जेरेमिया चॅप्टर 17 verse 10. यिर्मयाह याचा 17वा अध्याय आणि 10वं वचन देखील आपण वाचूया. यिर्मयाह 17:10. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे
ज्याच्या त्याच्या करणेप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. One more verse. First Chronicles chapter 28 verse 9. आणखीन एक वचन आपण पाहूया की पहिले इतिहास याचा 28वा अध्याय आणि 9वं वचन. पहिले इतिहास 28:9. हे माझ्या पुत्रा शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर. परमेश्वर सर्वांचे मने पारखतो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करेल. The Lord searches all the hearts. आणि या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की परमेश्वर सर्वांची मने पारखतो. The Lord is more interested in searching the heart and understanding it. आणि परमेश्वराला कशाची आवड आहे तर त्या मनुष्याचं अंतकरण पारखण्याची त्याला आवड आहे, किंवा त्याच्यामध्ये त्याला रस आहे आणि त्याचे विचार काय आहेत हे देखील जाणण्यासाठी त्याला रस आहे. We also read Matthew chapter 15 verse 8. मत्तय कृष्णवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 8वं वचन देखील आपण वाचूया. मत्तय 15:8. हे लोक तोंड उघडून माझ्याकडे येतात व ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. So the Lord is more interested in what in our heart condition. आपल्या अंतकरणाची स्थिती काय आहे हे जाणण्याची अतिशय खूप उत्कंठा देवाला आहे. We may honor God with our lips, but if our heart is not honoring him, that is something which dishonors God. आपण आपल्या ओठांनी देवाचा सन्मान करू, त्याला मान देऊ, पण आपलं अंतकरण जर त्याच्यापासून दूर असेल तर ते त्याच्यामुळे आपण देवाचा अपमान करतो. And God does not accept us. आणि म्हणून देव आपला स्वीकार करत नाही. We become just like any other religious person. आणि आपण इतर धार्मिक मनुष्य जो आहे त्या धार्मिक मनुष्यांसारखा आपण होऊन जातो. Self-examination is the most important business of a Christian's life. आणि ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामधील आत्मपरीक्षण हा महत्वाचा भाग आहे. Without this, we are formalists in religion. आणि असं जर नसेल तर आपण फक्त धार्मिक असे होऊन जातो. By examining and keeping our heart right with God. आणि आपण जेव्हा आपलं आत्मपरीक्षण करतो आणि आपण देवाबरोबर सरळ असतो किंवा योग्य असतो, only then we are able to render true service to God. आणि त्यानंतरच आपण देवाची सेवा अगदी खऱ्यापणाने करू शकतो. So when should we examine ourselves? दुसरा प्रश्न असा आहे की कधी आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. So the first is obvious, we must examine ourselves before we take part in the Lord's Supper, and that has been commanded to us. आणि पहिली गोष्ट जी अगदी स्वाभाविक आहे की आपण आत्मपरीक्षण कधी करावं तर मेजामध्ये सहभागी होण्यापूर्वी ते आपण आपलं आत्मपरीक्षण करावं. We just read from Corinthians that we should examine ourselves before the Lord's Supper. आणि आपण ते वचन पाहिलं पहिले करीत 11:28 मध्ये की मेजामध्ये भाग घेण्यापूर्वी, त्या भाकरी आणि प्यालामध्ये हात घालण्यापूर्वी आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सो इट इज व्हेरी क्लिअर दिस पार्ट व्हेन वी शुड एक्झामिन आवरसेल्व्स. आणि हे अगदी स्पष्ट आहे की हा भाग की कधी आपण आत्मपरीक्षण करावं. सेकंडली is we should always examine ourselves, or we should examine ourselves continuously as often as possible. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कधी आपण आत्मपरीक्षण करावं तर आपण
जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा सातत्याने आपण आपलं आत्मपरीक्षण करावं, इट इज अ कॉन्स्टंट वर्क. आणि हे एक असं काम आहे जे नेहमी केलं पाहिजे. इट इज अ वर्क दॅट इज नेव्हर कम्प्लीटेड टिल लाईफ इज एंडेड. आणि हे असं काम आहे जे कधी संपणार नाही जोपर्यंत आपलं जीवन संपत नाही. देर इज नो टाइम ऑर नो कंडिशन इन द लाईफ ऑफ अ ख्रिस्टियन. आणि एका एका ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये असा कोणती वेळ नाही किंवा अशा कोणत्याही अटी नाही आहेत वेअर वी शुड नॉट ऑर वी शुड स्टॉप दिस वर्क, की ज्यामध्ये आपण हे कार्य थांबवलं पाहिजे आत्मपरीक्षणाचं. सो दिस इज यू ऑल रिमेंबर हाऊ वेन इस्रायल फर्स्ट हॅड टू फाईट विथ द पीपल ऑफ अमालेक वॉट हॅपन्ड. आणि तुम्हाला हे कदाचित माहित असेल की इस्रायली लोकांना जेव्हा पहिल्यांदा युद्ध करायचं होतं अमालेक लोकांसोबत, सो मोसेस वेंट अँड सॅट ऑन टॉप ऑफ द माउंटेन. त्यावेळेस मोशे जो आहे तो जाऊन त्या पर्वताच्या पर्वतावरती जाऊन तो बसला. अँड विथ हिम वेअर हर अँड एरन. आणि त्याच्या बरोबर अहरोन आणि हर असे दोघ जण होते. And we know that whenever Moses lifted his arms, the Israelites won the battle. आणि आपल्याला हे माहित आहे की ज्या वेळेस मोशेने आपले हात जेव्हा उंच केले किंवा उगारले त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस इस्रायल लोक हे जिंकले होते. And when his arms were down, the Israelites started losing. आणि ज्या वेळेला त्याचे हात खाली होते त्यावेळेला मात्र इस्रायल लोक हे पराजित होत होते. And Moses's arms became tired. आणि त्यावेळेस आपण पाहतो की मोशेचे जे हात आहेत ते थकले. And so Aaron and Hur came beside him and helped him keep his arms up. आणि त्यावेळेस आपण पाहतो की अहरोन आणि हर जे दोघं त्याच्या बरोबर होते ते त्या हातांना त्यांनी आधार दिला आणि त्याचा हात असे उंच राहतील याची त्यांनी काळजी घेतली. इन अ सिमिलर वे इफ वी स्टॉप एक्झामिनिंग आवरसेल्व्स आवर लाईफ विल सफर. आणि तशाच पद्धतीनं आपण जर आपलं आत्मपरीक्षण करणं थांबवलं तर आपल्या जीवनामध्ये आपण ते सहन करत जातो, संकटामध्ये जातो. We begin to lose against sin. आणि त्या पापा बरोबर आपण हरायला लागतो. But as long as we keep examining ourselves, working, looking at our heart, keeping just like we keep the garden clean, just like Moses kept his arms up, we constantly keep working on our heart, that's when we can win against sin. आणि आपण कधी ह्या पापावरती विजय मिळवू शकतो जेव्हा आपण हे कार्य कायम सुरू ठेवतो. ज्या पद्धतीने आपला बगीचा आपण व्यवस्थित सांभाळून ठेवतो तशाच पद्धतीने आपलं अंतकरण देखील आपलं परीक्षण करून कायम पद्धतीनं हे जर आत्मपरीक्षण आपण करू तर त्या ह्याच्याने आपण आपलं जे आहे किंवा आपण देवाबरोबर योग्य रीतीने राहू शकतो. जस्ट एज मोसेस आर्म्स वर कंटिन्युअसली रेस्ड सो दॅट द इस्रायलाइट्स कुड विन, सो वी नीड टू कंटिन्युअसली एक्झामिन आवरसेल्व्स सो दॅट वी कॅन कीप विनिंग. आणि ज्या पद्धतीनं मोशेचे जे हात होते ते उंच ठेवलेले होते काय कायमच की जेणेकरून इस्रायल लोकांनी जिंकावं, तशाच पद्धतीनं आपण देखील हे आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की जेणेकरून आपण पापावरती विजय मिळवावा. सो वी सी वी मस्ट एक्झामिन आवरसेल्व्स एज ऑफन एज पॉसिबल अँड कंटिन्युअसली अँड द कमांड इज वी शुड ऑलवेज एक्झामिन आवरसेल्व्स बिफोर द लॉर्ड्स सपर. आणि आपण हे पाहिलं की आपण आत्मपरीक्षण कधी केलं पाहिजे तर ज्या ज्या वेळेला हे शक्य होईल ते कायम पद्धतीनं आपण हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे
आणि हे ह्या युद्धामध्ये देखील आपण जिंकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की कधी आपण आपलं आत्मरक्षण केलं पाहिजे, ज्या मेजामध्ये सहभागी होण्या अगोदर हे कार्य आपण केलं पाहिजे. So the next question is, how must we examine ourselves? आता पुढचा प्रश्न असा आहे की कशा पद्धतीने आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे. First of all, we must realize it is a very difficult task and it requires time and effort. पहिली एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे आणि याच्यासाठी वेळ सुद्धा लागतो आणि कष्ट देखील लागतात. Hard work is hard work. आता जे कठीण कार्य जे आहे किंवा काम जे आहे ते कठीण असं आहे. So, if we do our religious duties and we can keep doing things, it's not very difficult. आणि जर आपण फक्त आपल्या धार्मिक विधीच कार्यच पार पडत बसलो तर ते काही कठीण नाही आहे. बट टू कम बिफोर द लॉर्ड, पण देवाच्या सानिध्य देवासमोर येणं, टाय अप युअर थॉट्स, आणि आपले जे विचार आहेत त्याच्याविषयी पाहणं, नो टू टाय इट अप and to concentrate on the Lord. Okay, आपले विचार जे आहेत, थॉट्स, विचार जे आहेत ते एका बाजूला बांधून ठेवणं आणि फक्त देवावरती लक्ष ठेवणं, दिस विल इज कॉस्टली. आणि हे जे आहे हे महाग असं आहे. इट विल कॉस्ट अस समथिंग. आणि याच्यासाठी काहीतरी किंमत भरावी लागते. वी कॅन मेक very nice prayers, आपण very good language, आपण आपल्या कोणत्याही आपल्या भाषेमध्ये अतिशय चांगली अशी प्रार्थना करू शकतो. That is quite easy. ते फार सोपं आहे. But when we are confessing our sin to get a broken heart, पण आपण जेव्हा पश्चाताप करतो किंवा त्या पापांबद्दल आपण कबुली देतो त्यावेळेला भग्न अंतकरणाची गरज आहे. To be ashamed of our sin and to be humbled. आणि नम्र नम्र होऊन आणि आपल्या पापांविषयी लाज लज्जा वाटली पाहिजे अशा पद्धतीने येऊ. And to keep the heart in this humility. आणि हे अंतकरण अशाच नम्रतेमध्ये ठेवणं. It requires a lot of pain and struggle. आणि हे सर्व करण्यासाठी खूप सारं दुःख आणि त्रास घ्यावा लागतो. So we're comparing praying using big words versus having a broken heart and a humble heart before God. आणि आपण आता दोन गोष्टींची तुलना करत आहोत. एक म्हणजे मोठ्या मोठ्या शब्दांनी देवासमोर प्रार्थना करणं आणि दुसरी म्हणजे नम्र नम्र अंतकरणाने किंवा भग्न अंतकरणाने देवासमोर येणं. टू हॅव अ ब्रोकन हार्ट अँड अ हम्बल हार्ट इज मोर डिफिकल्ट देन प्रेइंग इन बिग बिग वर्ड्स. आता हे भग्न अंतकरण आणि नम्र अंतकरण असणं हे फारच कठीण आहे की जर त्याची तुलना आपण हे मोठ्या मोठ्या शब्दांनी किंवा मोठ्या मोठ्या बातांनी प्रार्थना करतो त्याच्याबरोबर जर तुलना केली तर. आउटवर्डली टू डू थिंग्स पीपल कॅन डू इवन विथ देअर ओन एफर्ट. आता बाह्य प्रदर्शनाने काही गोष्टी करणं तर हे ह्या गोष्टी लोक स्वतःच्या हिमतीवर ते करू शकतात. In other religions, there are people who are much better than us. दुसऱ्या धर्मामध्ये जर आपण पाहू तर आपल्यापेक्षा अतिशय चांगली लोक त्या ठिकाणी आहेत. They are much more in, you know, doing things. They are much better than us. आणि काही करण्यामध्ये ते आपल्यापेक्षा खूप चांगले असे आहेत. They fast, they pray, they you know, they give up
देअर वेल्थ, ऑल काइंड ऑफ थिंग्स दे डू. आणि ते काय काय करतात तर ते उपवास करतात, ते प्रार्थना करतात आणि त्यांची संपत्ती देखील ते वाटतात आणि अशा पद्धतीचे भरपूर काही गोष्टी ते करत असतात. दे आर व्हेरी ऑनेस्ट पीपल. ते अतिशय नम्र आणि नम्र असे लोक आहेत ते. ऑनेस्ट लाईक दे डोंट चीट एनीबडी, दे डू एव्हरीथिंग सिन्सिअरली अँड ऑनेस्टली. ते अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करतात, कोणाला ते फसवत नाहीत. सो लॉट ऑफ दिस टाइप ऑफ पीपल आर देअर, बट दे डू इट बाय देअर ओन एफर्ट. असे पुष्कळ लोक आहेत पण ते स्वतःच्या हिमतीवरती ते सगळे करत असतात अँड एनी वन कॅन डू इट, आणि हे कोणीही करू शकतं. बट टू किल द रूट ऑफ करप्शन विद इन युअर हार्ट. पण आपल्या अंतकरणामध्ये जे भ्रष्टता आहे त्याचा मूळच मारून टाकण्यासाठी, टू गव्हर्न एव्हरी थॉट, ईच अँड एव्हरी थॉट, टू ब्रिंग इट अंडर द कंट्रोल ऑफ गॉड. आणि आपल्या प्रत्येक विचार हे देवाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी इट्स नॉट इझी, हे काही सोपं नाहीये. इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. हे अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. अँड सेल्फ एक्झामिनेशन इन्वॉल्व्स ऑल ऑफ दीज थिंग्स. आणि आत्मपरीक्षण ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. When we examine ourselves, we must always examine ourselves in the light of scripture. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो ते नेहमी वचनाच्या प्रकाशामध्ये ते आपण केलं पाहिजे. We do not examine ourselves based on worldly principles. आणि ह्या जागतिक तत्वांनुसार आपण आपलं आत्मपरीक्षण करत नाही. By our own standards, आपल्या नियमांनुसार आपण ते करत नाही. इट्स व्हेरी इझी टू मीट आवर ओन स्टँडर्ड. आणि आपले जे कायदे आहेत किंवा आपले जे स्टँडर्ड आहेत त्याच्यानुसार करणं फार सोपं आहे. बिकॉज वी मेक व्हेरी लो स्टँडर्ड फॉर आवर सेल्फ. कारण आपण जे आपलं स्टँडर्ड आहे ते अगदी खालच्या पातळीवरती घेऊन जातो. बिकॉज इट्स इझी फॉर अस, वी डू दॅट. कारण आपण असं का करतो, कारण ते आपल्यासाठी सोपं जातं. The worldly standards are all corrupt. आणि हे जगिक दर्जा जो आहे किंवा जगिक नियम जे आहेत ते फार भ्रष्ट आहे. So we must examine ourselves only in the light of God's word. आणि म्हणून आपण आपलं परीक्षण देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्येच केलं पाहिजे. Spend time in scripture and allow God's word to convict us. आणि वचनामध्ये वेळ घालवून देवाला आपण आपल्या जीवनामध्ये ते जाणीव करून देण्यासाठी ती मुभा दिली पाहिजे. We must admit our inability to change ourselves and rely on the Holy Spirit to change us. आणि स्वतः आपण हे कबूल केलं पाहिजे की आपण स्वतःला बदलू शकत नाही, तर पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहून ते आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. लास्ट वीक वी स्पोक अबाउट मॅथ्यू हेनरीज क्वेश्चन्स. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण मॅथ्यू हेनरी यांच्या प्रश्नांविषयी बोललो आपण. अँड ऑन दिस टॉपिक ऑल्सो सम क्वेश्चन्स दॅट मॅथ्यू हेनरी पोस्ट फॉर हिमसेल्फ वी कॅन लुक ॲट अँड टेक इट एज अन एक्झाम्पल फॉर सेल्फ एक्झामिनेशन. आता ह्या भागासाठी सुद्धा मॅथ्यू हेनरी यांनी काही प्रश्न ठेवलेले आहेत आणि ते आपल्या आत्मपरीक्षणासाठी ती प्रश्न आपण देखील घेऊ शकतो. फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ मच टाइम हॅव आय वेस्टेड. पहिला प्रश्न असा आहे की किती वेळ मी व्यर्थ घालवलेला आहे. टाइम दॅट वी कुड हॅव युटिलाइज्ड फॉर गॉड. अशा हा वेळ जो आपण देवासाठी उपयोग करू शकलो असतो. Time which we could have used to be with God's people. आणि हा वेळ आपण देवाच्या लोकांबरोबर राहण्यासाठी हा वेळ आपण वापरला असता. Time we could have spent in God's word. देवाच्या वचनामध्ये ही वेळ आपण घालवली असती. How much time have I wasted?
मी किती वेळ व्यर्थ घालवला आहे? सेकंड क्वेश्चन, हाउ मेनी ऑपॉर्च्युनिटीज हॅव आय मिस्ड? दुसरा प्रश्न असा आहे की किती संधी मी किती संधींना मी मुकलेलो आहे? गॉड गिव्स अस सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज टू डू गुड, टू शेअर द गॉस्पल, टू बी विथ आवर फॅमिली, टू टू डू थिंग्स फॉर हिम. आणि देवाने आपल्याला कितीतरी वेळा ही संधी दिलेली आहे की आपण आपल्या कुटुंबाबरोबर असावं, देवाची सुवार्ता लोकांना सांगावी आणि देवा कुटुंबाबरोबर राहावं, आणि ह्या कितीतरी संधी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत, दिलेल्या असतील. ऑल दीज थिंग्स, हाऊ मेनी ऑपॉर्च्युनिटीज हॅव आय मिस्ड? आणि या सर्व गोष्टींमध्ये मी किती संधी अशा सोडून दिलेल्या आहेत? थर्ड क्वेश्चन, हॅव आय ब्रोकन माय प्रॉमिसेस अँड रेझोल्युशन टू गॉड? आणि तिसरा प्रश्न असा आहे की मी जे देवाला अभिवचन दिलं होतं किंवा मी जे संकल्प केले होते ते मी मोडलेले आहेत का? मेनी टाइम्स वी प्रॉमिस मेनी थिंग्स अँड वी से ओके वी विल डू दिस, स्पेशली न्यू इयर्स टाइम पीपल मेक न्यू इयर्स रेझोल्युशन्स. आणि पुष्कळ वेळेस आपण हे असं आपण ठरवतो की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, आणि विशेष करून नवीन वर्षाची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला पुष्कळ जण संकल्प देखील करतात. बट मेनी टाइम्स वी ऑर सो इझिली वी ब्रेक दिस. पण पुष्कळ वेळेस आपण अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व आपण मोडून टाकतो. वी ब्रेक ऑल आवर रेझोल्युशन्स, आपले सगळे संकल्प आपण मोडून टाकतो. Another question, have I gone back to sin I have repented for? आणि आणखीन एक असा प्रश्न आहे की ज्या पापांसाठी मी पश्चाताप केला होता त्या पापाकडे मी परत वळलेलो का किंवा वळलो का? Have I returned to my former vanity? आणि आधीच जे पाप आहे किंवा व्यर्थता आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे मी परत वळलेलो आहे का? Former foolishness, पूर्वीचे जे मूर्खपणा आहे त्याच्याकडे मी वळलेलो आहे का? फॉर्मर सेन्शुअलिटी, जे आधीची संवेदनशीलता होती त्याकडे मी वळलेलो आहे का? फॉर्मर प्राईड, पूर्वीचा गर्व त्याच्याकडे मी वळलो आहे का? फॉर्मर वर्ल्डलीनेस, आधीचा जे जागिकपणा आहे त्याच्याकडे मी वळलो का? हॅव आय गॉन बॅक टू दोज थिंग्स, मी ह्या सर्व गोष्टींकडे गेलो आहे का? नेक्स्ट क्वेश्चन, हॅज माय स्पीच अँड कॉन्व्हर्सेशन बीन अनप्रॉफिटेबल? आणि पुढचा प्रश्न असा आहे की माझं बोलणं किंवा माझा संवाद जो आहे तो व्यर्थ आहे का? हॅव आय बीन स्पीकिंग वेनली? आणि मी हे सगळं फक्त व्यर्थच बडबड करत आहे का? डू आय टॉक युसलेस थिंग्स? मी नको असलेल्या गोष्टीच बोलतो का? डू आय युज अप्रोप्रिएट लँग्वेज? मी योग्य ती भाषा वापरतो का? लास्ट क्वेश्चन, हॅव आय बीन फॉरगेटफुल ऑफ गॉड अँड हिज वर्ड? आणि शेवटचा प्रश्न असा आहे की देवाचं जे शब्द आहे किंवा वचन जे आहे ते मी विसरलो आहे का? मेनी टाइम्स वी जस्ट फॉरगेट टू स्पेंड टाइम विथ गॉड, फॉरगेट टू स्पेंड टाइम इन हिज वर्ड सो इजिली. आणि पुष्कळ वेळेस आपण सहजरित्या देवाच्या वचनामध्ये वेळ घालवण्यासाठी विसरतो, देवाबरोबर वेळ घालण्यासाठी विसरतो. So all these are questions we can ask ourselves and while we examine ourselves. आणि जेव्हा आपण आपलं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस हे सर्व प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. Take time off during the day or during the evening, end of the day, beginning of the day, wherever time you get some time, go a place by yourself.
आणि कधीही जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, मग ते दिवसाच्या सुरुवातीला असेल, दिवसा असेल कधीही, किंवा सायंकाळी किंवा रात्री किंवा कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, त्यावेळेला हे ह्या गोष्टीविषयी विचार करण्यासाठी ही वेळ आपण घेतली पाहिजे. Ask yourselves these questions. आणि हे सर्व प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे. Remind yourself of God's word. आणि देवाच्या वचनाविषयीची जाणीव आपल्याला करून स्वतःला करून दिली पाहिजे. Examine your thoughts. Examine your intentions. आपले जे विचार आहेत किंवा आपले जे भावना आहेत त्याचा आपण परीक्षण केलं पाहिजे. And when we find something, we can bring it before God. आणि जेव्हा आपण काहीतरी शोधतो किंवा आपल्याला सापडतं त्यावेळेला ते आपण देवासमोर आणलं पाहिजे. We can repent of it. आणि त्याविषयी आपण पश्चाताप देखील केला पाहिजे. And avail the cleansing of God's word, आणि of God's blood. देवाचं जे रक्त आहे जे शुद्ध करतं त्याकडे आपण गेलं पाहिजे. 1 John chapter 1 verse 9. पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि 9 वचन. पहिले योहान पहिला अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. God is faithful to forgive us. आणि देव विश्वसनीय आहे तो आपल्याला क्षमा करेल. We must confess our sins. आणि आपण आपली पापे पदरी घेतली पाहिजे किंवा कबूल केली पाहिजे. We must bring our sin before him that he may cleanse us. आणि आपण आपली पापे त्याच्या समोर आणली पाहिजे की जेणेकरून त्याने ते धुवून काढावी, शुद्ध करावी. John Flavel, who I mentioned about last week, he writes like this. आणि जॉन फ्लॉवेल असे एक व्यक्ती आहे, त्यांनी असं लिहिलेलं आहे. स्टडी योर हार्ट्स. आपलं अंतकरण, आपल्या अंतकरणाचा अभ्यास करा. वॉच युअर हार्ट्स. आपल्या अंतकरणावरती लक्ष ठेवा. कीप युअर हार्ट्स. आणि आपलं अंतकरण हे राखा. अवे विथ फ्रुटलेस कॉन्ट्रोवर्सीज. आणि जे निष्फळ गोष्टी आहेत किंवा निष्फळ बाबी आहेत त्याच्यापासून दूर राहा. अवे विथ एम्प्टी नेम्स. आणि जे मोकळे असे आहेत किंवा काही अर्थ नाही असे जे नाव आहेत त्याच्यापासून दूर राहा. दॅट इज टायटल्स फॉर युअर सेल्फ. म्हणजे जे आपण स्वतःला पदव्या देतो त्याच्याविषयी ते बोलत आहे. अँड वेन showing that you are good. आणि स्वतः चांगलं आहे हे दाखवणं. Put those things away. आणि या सर्व गोष्टी तुम्ही दूर ठेवा. Turn in upon yourself. Look into yourself. Okay. तर स्वतःच्या अंतकरणामध्ये किंवा स्वतःमध्ये तुम्ही लक्ष द्या. Get into your closets. आणि स्वतःमध्येच तुम्ही आत या. No, get into your closet means go into a secret place. म्हणजे एका ठिकाणी जा जिथे काहीच नसेल. We read in Matthew where Lord Jesus says, when you pray, you go into, he talks about prayer, when you pray, you go into place where no, secret place. Matthew 6 verse 6. मत्तय याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूया. मत्तय 6:6. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे त्याचे फळ दे. सो दॅट्स व्हॉट ही मीन्स. गेट इन टू युअर क्लॉजेट. गो इन टू दिस प्लेस वेअर नोबडी एल्स इज देअर. आणि अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी कोणी नाहीये, म्हणजे गुप्त ठिकाणी जा. अँड स्पेंड टाइम देअर. आणि त्या ठिकाणी वेळ घालव. सेज वी कीप लुकिंग ऍट अदर्स गार्डन्स
and saying, oh, you are, your garden has so many weeds. Take care of your own garden. आणि आपण दुसऱ्यांचा बगीचा पाहतो आणि त्यांना आपण सांगतो की अरे तुझ्या बगीच्यामध्ये नको असलेले झाडं भरपूर आलेले आहेत, त्याची काळजी तू घे. Now stop doing that and look at your own garden. Look at your own heart. ह्या सर्व गोष्टी तुम्ही थांबवा आणि स्वतःच्या बगीच्याकडे लक्ष द्या, स्वतःच्या अंतकरणाकडे लक्ष द्या. Stop doing only religious things. ह्या धार्मिक गोष्टी करणं हे थांबवा. Look at your heart and see your heart's condition before you. आणि आपल्या अंतकरणाकडे पहा आणि आपल्या अंतकरणाची स्थिती काय आहे त्याच्याकडे पहा. Take time to talk with God. आणि देवाबरोबर बोलण्यासाठी वेळ घ्या. Take time to talk to your own heart. स्वतःच्या अंतकरणाबरोबर बोलण्यासाठी देखील वेळ घ्या. And demand or question this of your heart. हॅलो. डिमांड वन थिंग फ्रॉम युअर हार्ट. आणि आपल्या अंतकरणाकडून एक गोष्ट मागून घ्या. एव्हरी इव्हनिंग डिमांड वन थिंग फ्रॉम युअर हार्ट. आणि प्रत्येक सायंकाळी आपल्या अंतकरणाकडून काहीतरी तुम्ही मागून घ्या. दिस इज ओ माय हार्ट वेअर हॅव यू गॉन टुडे. आणि असं तुम्ही विचारू शकता की हे माझ्या अंतकरणा तू आज कुठे गेला होतास. वेअर डिड यू मेक युअर रोड टुडे. आणि तू तुझा मार्ग आज कुठला होता. एक्झामिन युअर हार्ट. आपल्या अंतकरणाचं परीक्षण करा. अँड ब्रिंग इट अंडर गॉड्स ग्रेस. ब्रिंग इट अंडर गॉड्स रूल. आणि आपल्या अंतकरणाचं परीक्षण करून ते देवाच्या दयेखाली ते घेऊन या, त्याच्या नियमाखाली ते घेऊन या. सो टुडे वी सॉ थ्री थिंग्स व्हाय वी शुड एक्झामिन आवरसेल्व्स. आणि आज आपण तीन गोष्टी पाहिल्या की आपण परीक्षण का करावं. व्हेन वी मस्ट एक्झामिन आवरसेल्व्स. आणि आपण आपलं आत्मपरीक्षण कधी करावं हे देखील पाहिलं. अँड वी सॉ हाऊ वी मस्ट एक्झामिन आवरसेल्व्स. तिसरी गोष्ट आपण पाहिली की आपण कशा पद्धतीने आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. द लॉर्ड हेल्प अस टू अंडरस्टँड हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू एक्झामिन आवरसेल्व्स अँड टू क्लेन्ज आवरसेल्व्स बिफोर गॉड. आणि देव आपणाला सहाय्य करो की आपल्याला हे समजून यावं की कशा पद्धतीनं आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःला शुद्ध करून किंवा देवासाठी आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी देव आपला प्रत्येकांचं सहाय्य करो. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.